चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण परीक्षेमध्ये द्विक संबंध या घटकावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्याचा आपण सराव करूया. विद्यार्थी मित्रांनो, मी बोर्डवर काही प्रश्न लिहिलेले आहेत की जे परीक्षेमध्ये विचारले जातात. बघा, काय पहिला प्रश्न, जे या घनाच्या किती बाजू इतर घनास स्पर्श करतात. पर्याय दिलेले आहे 1, 4, 3 आणि 2. आता आपण जे या घनाकडे येऊया आणि जे घनाचं ऑब्झर्वेशन करूया. जर मित्रांनो आपण याचं बारकाईने काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर जे घनाची फक्त खालच्या बाजूने म्हणजे खालच्या एकाच बाजूने इतर घनांना स्पर्श केलेला आहे. कारण जे या घनाची राईट साईडची बाजू तिने कुणाला स्पर्श केलेला नाही, इकडच्या साईडच्या बाजूने पण स्पर्श केलेला नाही, वरच्या बाजूने सुद्धा स्पर्श केलेला नाही आणि पाठीमागच्या बाजूने सुद्धा स्पर्श केलेला नाही. फक्त जे या घनाच्या एकाच बाजूने स्पर्श केलेला आहे म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे. मग एक, मग पर्यायामध्ये एक उत्तर कुठे आहे. बघा, पर्यायामध्ये ऑप्शन नंबर 1 मध्ये उत्तर 1 दडलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर काय आहे, 1. काय उत्तर आहे, 1. आता विद्यार्थी मित्रांनो आपण दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न कोणता विचारला, बघा, यम या घनाच्या किती बाजू इतर घनास स्पर्श करतात. प्रश्न नीट वाचूया एकदा. यम या घनाच्या किती बाजू इतर घनास स्पर्श करतात. आता आपण आपल्या आकृतीकडे येऊया. यम घन कुठे आहे, इथे यम घन आहे. बघा, यम घन जर आपण बघितला तर यम घनाची ह्या साईडची एक बाजू आणि ह्या साईडची एक बाजू, फक्त या दोनच बाजूंनी इतर मागच्या घनांना स्पर्श केलेला आहे. कारण वरची बाजू वरच्या बाजूने स्पर्श केलेला नाही, राईट साईडच्या बाजूने स्पर्श केलेला नाही, लेफ्ट साईडच्या सुद्धा बाजूने स्पर्श केलेला नाही आणि खालच्या सुद्धा बाजूने स्पर्श केलेला नाही. म्हणजे फक्त दोनच बाजूंनी, राईट साईडच्या बाजूने आणि लेफ्ट साईडच्या बाजूने स्पर्श केलेला आहे. म्हणजे या घनाच्या फक्त दोन बाजूंनी इतर घनांना स्पर्श केलेला आहे. मग पर्यायामध्ये 2 कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 चुकीचं उत्तर आहे. बघा, ऑप्शन नंबर 2 मध्ये उत्तर 2 आहे म्हणजे आपलं उत्तर किती आहे, 2. अशा प्रकारे आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. मित्रांनो, या घटकावर आधारित आपण आणखी काही प्रश्नांचा सराव करूया. बघा, बोर्डवर काही प्रश्न लिहिलेले आहेत, त्यातला पहिला प्रश्न आपण घेऊया. के या घनाच्या किती बाजू इतर घनास स्पर्श करतात. प्रश्न नीट काळजीपूर्वक वाचूया. के या घनाच्या किती बाजू इतर घनास स्पर्श करतात. पर्यायामध्ये उत्तर आहे 3, 1, 2 आणि 4. आता आपण प्रत्यक्षात बघूया के हा घन. बघा, के या घन आपण काळजीपूर्वक बघितला तर के या घनाची पाठीमागची बाजू आणि खालची बाजू फक्त दोनच बाजूंनी इतर घनास स्पर्श केलेला आहे. कारण राईट साईडची बाजू तिने कुठे स्पर्श केलेला नाही, लेफ्ट साईडच्या बाजूने स्पर्श केलेला नाही, उजवच्या बाजूने स्पर्श केलेला नाही आणि इकडच्या साईडच्या बाजूने पण स्पर्श केलेला नाही. म्हणजे फक्त दोनच बाजूंनी स्पर्श केलेला आहे. मग पर्यायामध्ये 2 उत्तर कुठे आहे. बघा, पर्यायामध्ये 2 उत्तर, पर्याय क्रमांक 3 उत्तर किती आहे, 2. अशा प्रकारे आपल्याला आपलं उत्तर इथे सापडेल. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रश्न दुसरा बघूया. दुसरा प्रश्न वाचूया. ओ या घनाचे किती पृष्ठ इतर घनाच्या पृष्ठांना स्पर्श करतात. बघा, या ठिकाणी प्रश्न थोडासा स्लिप करणार आहे. त्यांनी बाजू ऐवजी म्हणजे आपण याच्या अगोदरच्या गणितामध्ये बाजू हा शब्द बघितला, आता इथे पृष्ठ हा शब्द आलेला आहे. तसं बघितलं तर बाजू आणि पृष्ठ या दोन्हीचा अर्थ सारखाच. प्रश्न नीट एकदा वाचूया. ओ या घनाचे किती पृष्ठ इतर घनाच्या पृष्ठांना स्पर्श करतात. पर्यायामध्ये उत्तर आहे 3, 1, 2 आणि 0. आपण बघूया. आता आपण ओ या घनाचं बारकाईने ऑब्झर्वेशन करूया. विद्यार्थी मित्रांनो, ओ या घनाचा फक्त एकच पृष्ठ, पाठीमागचा एकच फक्त पृष्ठ इतर घनाच्या पृष्ठांना स्पर्श करत, बाकीचे पृष्ठ कुठल्याही घनाला स्पर्श करत नाही. जर आपण बघितलं वरचं पृष्ठ, ह्या साईडचं पृष्ठ, इकडचं पृष्ठ,
आणि खालचं पृष्ठ हे आपल्याला दिसतं. या फेसेस आपल्या फेस आपल्याला दिसतात, फक्त पाठीमागची एक दिसत नाही, म्हणजे जिने इतर घनाच्या पृष्ठांना स्पर्श केलेला आहे. म्हणजे ओया घनाने फक्त ओया घनाच्या फक्त एकाच पृष्ठाने इतर घनाच्या पृष्ठांना स्पर्श केलेला आहे. मग आपलं उत्तर काय आहे? ए. मग पर्यायामध्ये एक बघूया, ऑप्शन नंबर एक मध्ये तीन नाही, चुकीच आहे. बघा दोन मध्ये एक आलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? बघ ऑप्शन नंबर दोन, उत्तर एक.